नमस्कार. आपल्या गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याला आम्ही मानवी अभिहस्तांकन किंवा डीम कन्वेयन्स म्हणतो. हा जो मुद्दा आहे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणून सर्व गृहनिर्माण संस्थांच्या संबंधी समजला जातो. त्याचं प्रमुख कारण असं आहे की आपण एखादी सदनिका विकत घेतो, एखादा फ्लॅट विकत घेतो आणि त्यामध्ये आपण सोसायटीमध्ये त्याची सोसायटी तयार झाल्यानंतर आपण मेंबर त्या ठिकाणी असतो. पण सोसायटीची इमारत आणि त्या इमारतीच्या खालची जमीन ही सोसायटीच्या मालकीची होणं ही काळाची गरज असते आणि हे केल्यामुळं आपल्याला पुढच्या काळामध्ये मालकी हक्काच्याद्वारे मालकी हक्क प्राप्त झाल्यामुळं जे जे मुद्दे आपल्याला महत्त्वाचे असतात त्याला अनुसरून त्या ठिकाणी आपण त्याचे फायदे घेऊ शकतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी काही TDR उपलब्ध झाला, FSI त्या जागांचा वाढला किंवा त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये रिडेव्हलपमेंट पुनर्विकास करायचा असेल, तर अशा अनेक गोष्टींसाठी आणि एकंदर मालकी हक्क म्हणून ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक असतात त्या सर्व बाबींसाठी या डीम कन्व्हेयन्सचं किंवा मानवी अभिहस्तांकनाचं खूप महत्त्व आहे. खरं पाहिलं तर कुठल्याही ठिकाणी सोसायटी झाल्यानंतर त्या ठिकाणी सोसायटीच्या नावाने सोसायटीचं रजिस्ट्रेशन झाल्यापासून 4 महिन्यामध्ये त्याचं अभिहस्तांकन होणं फार आवश्यक असतं, कन्व्हेयन्स होणं आवश्यक असतं. परंतु बऱ्याच ठिकाणी हे होत नाही विविध कारणांमुळं आणि यामुळं आपल्याला त्या ठिकाणी या अभिहस्तांकनाचे प्रश्न पुढच्या काळात निर्माण होऊ नये म्हणून मोफा कायद्यामध्ये याच्याबद्दलची स्पष्ट तरतूद करून त्या ठिकाणी जिल्हा उपनिबंधकांना हे अधिकार दिलेले आहेत की त्यांचे मार्फत ही प्रक्रिया पार पाडली जावी आणि त्यामध्ये जे विकासक आहेत किंवा बांधकाम व्यावसायिक आहेत जे इमारतीशी संबंधित आहेत त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आणि सोसायटीचं म्हणणं या दोन्ही दोन्ही बाबी विचारात घेऊन एक योग्य प्रकारचा असा न्यायनिवाडा किंवा न्यायनिर्णय त्यांच्यामार्फत केला जावा अशी त्यामागची भूमिका आणि भावना आहे आणि त्याला अनुसरून हा मुद्दा मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे. तर त्याला आपण दोन मुद्दे आपण त्यामध्ये आत्ता महत्त्वाचे घेतोय. एक तर ज्यांचे रजिस्ट्रेशन यापूर्वी झालेलं आहे आणि ज्यांचं डीम कन्व्हेयन्स आत्ता मी सांगितल्याप्रमाणे 4 महिन्यात झालं नाही अशा सर्व सोसायटींनी त्यामध्ये जे शासनाचे निर्णय आहेत त्याला अनुसरून जे कागदपत्र जमा करायचे त्याचा प्रस्ताव करून ताबडतोब त्या ठिकाणी देणं आणि त्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करून पुढच्या काळामध्ये आपल्याला हे डीम कन्व्हेयन्सचं सर्टिफिकेट प्राप्त करून येणं ही आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थात डीम कन्व्हेयन्सचं सर्टिफिकेट प्राप्त झाल्यावर त्याचं रजिस्ट्रेशन होणं आणि त्याचं प्रॉपर्टी कार्ड किंवा 7-12 नाव लागणं याही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याही पुढच्या काळामध्ये आपल्याला सोसायटीच्या मार्फत त्या कराव्या लागतात. तर ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे की या बाबीमध्ये आपण सर्वांनीच सामुदायिक पद्धतीने सर्वांच्या सहभागाने लवकरात लवकर काम करून आपण त्या ठिकाणी मालकी हक्क प्राप्त करून देणं आवश्यक आहे. आता एक दुसरा नवीन उपक्रम या डीम कन्व्हेयन्सच्या अनुषंगाने आपण हातामध्ये घेतलेला आहे. बऱ्याचदा असं चित्र दिसतं की आपण डीम कन्व्हेयन्स करताना जर उशीर केला खूप तर त्यासंबंधी जे कागदपत्र असतील, मग ते मालकी हक्काचे असतील, मग ते बांधकामाबद्दल असतील, ते मिळण्यामध्ये खूप अडचणी येतात आणि मग ह्या अडचणींमुळं याचं डीम कन्व्हेयन्स ही प्रक्रिया लांबते आणि मग आपल्याला जो हेतू आहे मालकी हक्क प्रदान करण्याचा तो साध्य होत नाही. आणि म्हणून आपण आत्ता असा एक निर्णय घेतला आहे की नवीन सोसायटींचं रजिस्ट्रेशन करतानाच त्या ठिकाणी त्याची नोंदणी होत असतानाच डीम कन्व्हेयन्ससाठी लागणारे सर्व कागद आपण त्या त्या नोंदणी प्राधिकाऱ्याकडे जमा करावेत आणि 4 महिन्यांनी जर हे आपल्याला त्या ठिकाणी विकासकामार्फत तो हस्तांतरण झालं नाही तर आपण त्या ठिकाणी त्याचा ठराव त्या पद्धतीने करून तो ठराव फक्त नंतर आपण DDRकडं जिल्हा उपनिबंधकाकडं दाखल करावा जेणेकरून त्या ठरावाच्या आधारे आपल्याला पुढच्या काळात पुढची प्रक्रिया पार पाडता येते. आणि म्हणून आपली अपेक्षा यामागची भूमिका अशी आहे की नंतर उशीर लागून त्या ठिकाणी कागदपत्र मिळण्यामध्ये समन्वय साधण्यामध्ये जे काही अडचणी येतात या आपल्या दूर व्हाव्यात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या कागदपत्राची जुळवाजुळव करण्याच्या दृष्टिकोनातून करावे लागणारे जे एफर्ट्स आहेत तेही आपले वाचावेत. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी सुरुवातीलाच हे डीम कन्व्हेयन्सचा कार्यक्रम आपण हा पार पाडला, डीम कन्व्हेयन्स दाखला त्या ठिकाणी निर्गमित केला, आदेश दिला तर आपल्याला पुढच्या काळामध्ये या डीम कन्व्हेयन्स प्रक्रियेच्या संबंधाने अडचणी येत नाहीत किंबहुना आपला मालकी हक्क योग्य वेळी प्राप्त झाल्यामुळं त्याला अनुसरून जे काय आपले फायदे आहेत
तीही आपल्याला मिळू शकतात असं मला वाटतं. तर त्याला अनुसरून आपण सर्वांनी काम करावं आणि त्याला अनुसरून आपले हाऊसिंग फेडरेशन असतील, सहकार विभागातली अधिकारी कर्मचारी असतील किंवा आपले लेखा परीक्षक असतील, या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावं आणि एक चांगलं कार्य, चांगला उपक्रम सर्वांच्या सहभागातून आणि सर्वांच्या समन्वयातून योग्य वेळी योग्य दिशेने योग्य पद्धतीने पार पाडून एक चांगलं सत्कर्म सर्वांच्या हातून घडावं, हीच आपल्याला या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.